नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. धर्मवीर धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जीवनावर आधारित जो चित्रपट आहे धर्मवीर आज प्रदर्शित झालेला आहे. ठाण्यात अनेक ठिकाणी याचे खेळ आयोजित करण्यात आलेले आहेत. आत्ता आपण स्टेमिनाच्याचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ आहोत. आणि तुम्ही इथे पाहता की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हा भव्य दिव्य असा पुतळा तुम्ही पाहता. याचं पूजन केलं जाणार आहे आणि रविवारी निखिल बुडजडे यांच्या माध्यमातून जो मोफत शो आयोजित करण्यात आलेला आहे त्याचं तिकीटांचं वाटप आहे ते आज या जनसंपर्क कार्यालयामध्ये होणार आहे. तर ठाणे जिल्हा प्रमुख तसेच माजी महापौर नरेश म्हस्के इथे उपस्थित झालेले आहेत. हेमंत पवार आहेत, कमलेश चव्हाण आहेत आणि समस्त शिवसैनिक या परिसरातील इथे उपस्थित झालेले आहेत. शाखाप्रमुख निखिल बुडजडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा हा जो पुतळा आहे त्याचं पूजन केलं जाणार आहे आणि रविवारी जो सिनेमा मोफत सिनेमाचा शो ठेवला आहे त्याचं तिकिटांचं वाटप जे आहे ते केलं जाणार आहे. शाखा प्रमुख निखिल बुडजडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आपण आहोत आणि या जनसंपर्क कार्यालयामध्ये ठाणे जिल्हा प्रमुख महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते आता या दिघे साहेबांच्या भव्य दिव्य हा जो पुतळा आहे त्याला त्याचं पूजन केलं जाणार आहे. त्या प्रतिमेला हार घातला जाणार आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या या ज्या पुतळ्याला आहे भव्य दिव्य हा हार जो आहे तो अर्पण केला जातोय आजच. बाजूला समोर या सगळे सगळे समोर या ना असे या सगळे जण. शाखा प्रमुख निखिल बुडजडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या बाहेर धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हा भव्य दिव्य जो पुतळा आहे तुम्ही पाहता त्याचं पूजन केलेलं आहे. ठाणे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते पूजन केलं आहे. हेमंत पवार आहेत, स्वानंद पवार आहेत, कमलेश चव्हाण आहेत आणि शिवसैनिक इथे उपस्थित आहेत. आणि रविवारी जो निखिल बुडजडे यांच्या माध्यमातून शो ठेवण्यात आला आहे त्या तिकिटांचं आज जे आहे वाटप देखील इथे करण्यात येते. जॅकी भोईर तुम्ही पाहताय, समस्त या विभागातील महिला आघाडी तुम्ही पाहताय. निखिल बुडजडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुतळ्याचं पूजन केलं गेलेलं आहे आणि रविवारी जो मोफत शो अरेंज केलेला आहे त्याचं तिकीट देखील यावेळी देण्यात येणार आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या
प्रतिमेचं पूजन केलेलं आहे, पुतळ्याचं पूजन केलेलं आहे, भव्य दिव्य असा हार अर्पण केला गेला. आपल्या सर्वांना माहिती आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित धर्मवीर हा चित्रपट जो आहे तो आज प्रदर्शित झालेला आहे आणि अनेक ठिकाणी ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सकाळी 6 वाजता आपण पाहिलं की नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुग्धाभिषेक केल्यानंतर जे आहे सकाळी 6 वाजता जो आहे पहिला शो दाखविला गेला. त्यानंतर अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. आत्ताच ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या उपस्थितीत निखिल पुजडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या या पुतळ्याचं पूजन करण्यात आलेलं आहे आणि आता तिकड्यांचं जे आहे ते इथे करण्यात येत आहे.